नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एकुंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्रीप्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे, गर्भधारणा झाली आहे हे कसं ओळखायचं. सुरुवातीच्या काळामध्ये अशी कोणती लक्षणं आहेत, त्या लक्षणांकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला खात्री पटेल की गर्भधारणा झाली आहे की नाही. तर अशी 5 लक्षणं आहेत ज्याविषयी मी आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हिट करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. डिटेलमध्ये काय काय लक्षणं प्रेग्नन्सीमध्ये दिसतात त्याच्यावरती आपला सिम्प्टम्स, प्रेग्नन्सी सिम्प्टम्सवर व्हिडिओ ऑलरेडी आहे, तुम्ही तो पण चेक करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करा नंतर. आता आपण सुरुवातीच्या काळातली 5 लक्षणं काय बघूया. सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे इम्प्लांटेशन ब्लीडिंग. जेव्हा फर्टिलायझेशन होतं एगचं आणि स्पर्मचं, तेव्हा झायगोट तयार होतो आणि तो युटेरसमध्ये जेव्हा इम्प्लांट होतो अशा वेळेला इम्प्लांटेशन ब्लीडिंग होतं. सगळ्यांनाच होत नाही, 50% महिलांना होतं, 50% महिलांना होत नाही. म्हणजे लक्षणंही प्रत्येकासाठी, कोणाला काही दिसतं, कोणाला काही लक्षणं दिसत नाही असं असतं. तर इम्प्लांटेशन ब्लीडिंग हे फक्त 24 ते 48 तासच राहतं. बऱ्याचदा तुमचा गोंधळ होतो की पिरियड्स आलेत का, मग हे कसं ओळखायचं इम्प्लांटेशन ब्लीडिंग आणि पिरियडचं ब्लीडिंग कसं ओळखायचं. पिरियडचा फ्लो तर तुमचा जसा आहे तुम्हाला माहीतच असतो. पिरियडमध्ये जो हेवी फ्लो असतो किंवा जे 4-5 दिवस पिरियड्स येतात ब्लीडिंग होतं, पण इम्प्लांटेशन ब्लीडिंगमध्ये फक्त 2 दिवस, 24 ते 48 तासच स्पॉटिंग होतं. हलक्या लाल रंगाचं स्पॉटिंग होतं आणि त्या स्पॉटिंगवरून तुम्हाला लक्षात येईल की हे पिरियड नाही आहे, इम्प्लांटेशन ब्लीडिंग हे प्रेग्नन्सीचं एक सिम्प्टम आहे. त्यानंतर दुसरं सिम्प्टम ते म्हणजे इम्प्लांटेशन झाल्यानंतर मिस्ड पिरियड. तुम्हाला तुमची मासिक पाळी येत नाही आणि बऱ्याचदा कदाचित इम्प्लांटेशन ब्लीडिंगलाच तुम्ही मासिक पाळी समजता. पण मासिक पाळी ज्यांना इम्प्लांटेशन ब्लीडिंग होत नाही त्यांच्यासाठी नेक्स्ट सिम्प्टम आहे ते म्हणजे मासिक पाळी मिस होणं किंवा मासिक पाळी न येणं. प्रेग्नन्सी टेस्ट कशी करायची हा व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये पण मी सांगितलं की जरी मासिक पाळी यायच्या आधी 2 ते 3 दिवससुद्धा तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता. फक्त त्याच्यामध्ये मग फेंट लाईन येईल, कारण बऱ्याच जणांना उत्सुकता असते, घाई असते, मग ते सिम्प्टम शोधतात किंवा लवकर टेस्ट करतात. तर जर आधी टेस्ट केली प्रेग्नन्सी असेल तर फेंट लाईन येणार. सो तुम्ही परत 2-3 दिवसांनी डबल टेस्ट करून बघा, लाईन तुम्हाला डार्क झालेली दिसेल. तर दुसरं आहे लक्षण ते म्हणजे मिस्ड पिरियड. त्यानंतर तिसरं, बऱ्याच जणांना पिरियड मिस व्हायच्या आदल्या दिवशीपासून किंवा पिरियड मिस झाल्यानंतर त्या आठवड्यामध्ये नोशी आणि वॉमिटिंगचा त्रास सुरू होतो. म्हणजे मळमळ होणं, उलट्या होणं किंवा कोरड्या उलट्या होणं, एखादा वास न जमणं ही लक्षण दिसू लागतं. HCG ची लेवल वाढते जेव्हा प्रेग्नन्सी राहते, तेव्हा ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन नावाचा हार्मोन रिलीज होतो इम्प्लांटेशन झाल्यानंतर. जशी जशी ह्या HCG ची लेवल वाढेल तसं तसं तुम्हाला वॉमिटिंगचा त्रास होईल, मळमळ होईल, कोरड्या उलट्या होतील. त्यासोबतच इस्ट्रोजन आणि HCG हे 2 हार्मोन्स कारणीभूत आहेत तुम्हाला नोशिया वॉमिटिंग होण्यासाठी. बऱ्याच जणांना मॉर्निंग सिकनेस पण येतो की तुम्हाला इतके दिवस जी तुमची सकाळ फ्रेश वाटत असते ती अचानक तुम्हाला थकवा किंवा अजून झोपावंसं वाटतं जर असं होत असेल, किंवा सकाळी उठल्या उठल्या बऱ्याच जणांना मळमळ होते, अशा वेळेला तुम्ही क्रॅकर्स सोबत ठेवा. हे तिसरं लक्षण आहे नोशिया आणि वॉमिटिंग, म्हणजे मळमळ आणि उलटी होणं. चौथं लक्षण आहे की जर तुम्हाला वॉमिटिंग होत असेल, उलट्या होत असेल, त्याच्यामुळे तुमचं खाणं पिणं कमी होतं, तुम्ही पाणी कमी पिता, अशा वेळेला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. तर कॉन्स्टिपेशन हे सुद्धा एक प्रेग्नन्सीचं लक्षण मानलं जातं. पण जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर मात्र डॉक्टर तुम्हाला सुद्धा सांगतील की जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत असेल तर जेव्हा तुम्ही टॉयलेटला जाता तेव्हा प्रेग्नन्सीमध्ये सुरुवातीचे काही दिवस टॉयलेट जरी नाही झालं कॉन्स्टिपेशन असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्या. त्यासाठी स्वतःच्या मनाने काही करू नका किंवा टॉयलेटसाठी जास्त प्रेशराईजसुद्धा होऊ नका. त्यानंतर चौथं लक्षण आहे ते म्हणजे ब्रेस्ट चेंजेस. प्रेग्नन्सी राहिली असेल तर तुम्हाला त्याच आठवड्यामध्ये जो पिरियड मिस होतो त्या आठवड्यामध्येच तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या ब्रेस्ट थोड्या सोअर, टेंडर, हेवी, म्हणजे
थोडंसं तुम्हाला तिथे मुंगी आल्यासारखं, मुंगी चावल्यासारखं निप्पलवर वाटेल. जो एरोलाचा एरिया असतो निप्पलच्या बाजूला, तो थोडासा कलर चेंज होतो आणि ब्रेस्ट हेवी होतात, मोठ्या होतात आणि जड असतात, कारण मिल्क डक्ट्स मोठे होत असतात फिडिंगसाठी, जी बॉडी प्रिपेअर व्हायला तयार होते. त्यामुळे सगळ्यात आधी जाणवतो ते म्हणजे ब्रेस्ट चेंजेस. आता ह्याच्यामध्ये पण बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, कारण पिरियडच्या आधीसुद्धा थोडंसं ब्रेस्ट चेंजेस जाणवतो, पण पिरियडच्या आधी जो ब्रेस्ट चेंज असतो ते म्हणजे ब्रेस्ट सेन्सिटिव्ह होतात. पण जर प्रेग्नन्सी असेल तर ब्रेस्ट हेवी असतात. त्यानंतर नेक्स्ट सिम्टम आहे ते म्हणजे कणकणी आल्यासारखं वाटणे. जसं आपल्याला ताप वगैरे यायच्या आधी अंग गरम लागतं किंवा कणकणी आल्यासारखं वाटतं, तसं वाटतं. पण कणकणीसोबत जेव्हा आपल्याला सर्दी खोकला असतो तेव्हा ते इन्फेक्शन असतं, पण नुसतीच कणकणी असेल, थोडंसं अंग गरम लागत असेल, तर अशा वेळेलासुद्धा हे प्रेग्नन्सीचं सिम्टम असू शकतं. कणकणी येण्याचं प्रेग्नन्सीमध्ये कारण आहे ते म्हणजे प्रोजेस्ट्रॉन हार्मोन. जे प्रोजेस्ट्रॉन हार्मोन हे प्रेग्नन्सीला सपोर्ट करत असतं, जे झायगोट जो इम्प्लांट होतो तो गर्भाशयामध्ये टिकून राहण्यामध्ये, प्रेग्नन्सी प्रोग्रेस होण्यामध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन महत्त्वाचा रोल करतो. त्यामुळे काही लोकांमध्ये जेव्हा मिसकॅरेजची भीती असते अशा वेळेला डॉक्टर तुम्हाला प्रोजेस्टेरॉनचे टॅबलेट्स, इंजेक्शन्ससुद्धा देतात. आणि अजून एक सिम्टम आहे ते म्हणजे वारंवार युरिनला जाणं. सुरुवातीचे 12व्या आठवड्यापर्यंत, सुरुवातीचे 2-3 महिने तुम्हाला हा प्रॉब्लेम जाणवेल, आणि त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये शेवटच्या लास्ट 3rd trimesterमध्ये हा प्रॉब्लेम जाणवेल, की तुम्हाला वारंवार युरिनला जावं लागतं. अशा वेळेलासुद्धा कन्फ्युजन होतं, पण तुम्हाला की युरिनला वारंवार जावं लागतं आहे, पण त्यासोबत जर इरिटेशन होत असेल, जळजळ होत असेल, तर ते युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचं साईन आहे. पण प्रेग्नन्सीमध्ये कसं ओळखायचं की हे एक सिम्टम आहे प्रेग्नन्सीचं हे, तर विदाउट एनी इरिटेशन, कोणत्याही प्रकारचा जळजळ नाही, त्रास नाही, पण वारंवार तुम्हाला युरिनसाठी जावं लागते, तर असं असेल तर प्रेग्नन्सी आहे हे समजावं. आणि जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीच्या ह्या सिम्टम्सकडे लक्ष देत असता, तेव्हा सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा की जर ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये रिलेशन ठेवलं असेल तरच प्रेग्नन्सी राहते. त्यामुळे बऱ्याच जणांना कधी कधी भीती पण वाटते की प्रेग्नन्सी राहिली आहे का, पिरियड मिस झाले आहेत. तर त्यासाठी आधी एक गोष्ट लक्षात आणा की ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये रिलेशन ठेवले होते की नाही, त्यानंतर पुढच्या गोष्टी टेस्ट करणं वगैरे, कारण कधी कधी पिरियड्स लेट पण होऊ शकतात. लेट होण्याची काय कारणं आहेत त्याच्यावरही व्हिडिओ आहे, तुम्ही तोही चेक करा. तर हे झालं प्रेग्नन्सीमध्ये सुरुवातीच्या काळात कोणती लक्षणं दिसतात याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.